औरंगाबाद महानगरपालिका आयुक्तपदी आस्तिक कुमार पांडे यांनी सोमवारी पदभार स्वीकारला. यापूर्वी त्यांनी अकोला आणि बीडमध्ये जिल्हाधिकारी म्हणून काम पाहिलेलं आहे. पदभार स्वीकारताच आयुक्तांनी मनपातील एका अधिकाऱ्याला प्लॅस्टिकमध्ये पुष्पगुच्छ दिला म्हणून स्पॉट फाईन बजावलेला आहे. येणाऱ्या काळात शहरवासियांना कायदा सारखाच लागू राहील, तसंच शहरात प्लॅस्टिक बंदी लागू झाल्याचं देखील त्यांनी जाहीर केलंय. प्रमुख विकास काम जे आहेत आपल्याकडे आपल्या औरंगाबाद डिस्ट्रिक्टमध्ये सुरू आहे, त्यामध्ये कचरा घनकचरा व्यवस्थापनचा प्रोजेक्ट आहे, स्मार्ट सिटीचा प्रोजेक्ट आहे, त्याच्यानंतर जे आपली 100 कोटी रुपयांची रोड जे सुरू झालेली आहे ते रोड आहे. तो हे विविध जे आपले उपक्रम आहे, शासनाची योजना आहे, त्याचा आढावा घेतलेला आहे आणि आम्ही प्रयत्न करत आहे की लवकर लवकर औरंगाबादमध्ये हे शासकीय योजनांच्या सफलतापूर्वक क्रियान्वयन होईल. यासोबतच औरंगाबाद मनपाची आर्थिक स्थिती पाहता त्याचे जे मालमत्ता कर निर्धारण आहे, त्याच्या जे वसुली आहे, त्याचा पण आढावा घेतलेला आहे आणि पुढील कालावधीमध्ये आपण हे प्रयत्न करणार आहे की मनपाची आर्थिक स्थिती चांगली होण्यासाठी.